आज आपण आणखी एका अनवट वाटेवर जाणार आहोत. ही वाट आपल्याला घेऊन जाणार आहे ती बेसॉल्टच्या दगडापासून बनलेल्या एका निसर्गसुंदर पठारावर. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये भरपूर पाऊस पडतो, त्यावेळी बरीचशी पठारं आपलं रूप पालटतात. त्यांना जणू काही नंदनवनाचे स्वरूप प्राप्त होते. असेच एक सुंदर पठार आपण बघणार आहोत. या पठारावर थोडी वाकडी वाट करून जावे लागते. साताऱ्याहून ताराळे मार्गे पाटणकडे जाताना वाटेत हे पठार लागते. पठारावर सडा वाघापूर हे छोटेसे खेडे आहे. इथे मुख्यतः भाताची लागवड होते. वाऱ्यांची स्थिती अनुकूल असल्यामुळे भरपूर प्रमाणात पवनचक्क्या उभारल्या आहेत. एक दोन पाऊस पडून गेल्यानंतर ते सप्टेंबर पर्यंत पठार खूपच लोभसवाणे दिसते. या पठाराचे वर्णन करताना खरंच शब्दच अपुरे पडतात. धुक्यामध्ये हरवलेल्या सड्यावरच्या वाटा, प्रचंड घोंगवणारा वारा, पवनचक्क्यांच्या फिरणाऱ्या पात्यांचा धडकी भरवणारा आवाज, हे सगळंच आपल्याला वेगळ्याच विश्वात फिरवून आणते. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये फुलणाऱ्या विविध रंगी फुलांचा महिमा तर काय वर्णावा. मिकी माऊस, सोनकी, गेंद, जांभळी मंजिरी, सीतेची आसव यासारख्या विविध रंगी फुलांचे गालिचे तर आपल्या स्वागतासाठी ठिकठिकाणी तयारच असतात. चंडोल, ससाणा, ब्राह्मणी घार यासारखे पक्षी सुद्धा अधूनमधून दर्शन देतात. एवढे कमीच म्हणून की काय, सड्यावर ठिकठिकाणी निर्माण झालेले पाण्याचे साठे आणि त्या भोवतालची छोटी छोटी झुडपे तर या पठाराच्या वैभवात आणखीच भर घालतात. या पठाराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे उलटे धबधबे. हे धबधबे पाहणे म्हणजे एक आनंदाचा सोहळाच असतो. या धबधब्यांचे पाणी खाली न पडता चक्क परत वर येते. हे ऐकल्यावर विश्वास बसत नाही ना, तर चला मग उलटे धबधबे बघायला जाऊया. सड्यांवरून पावसाचे वाहत जाणारे पाणी कड्यांवरून खाली पडण्यासाठी धडपड करताना दिसते, पण वाऱ्याचे झोत मात्र त्याला खाली जाऊ न देता परत वर फेकून देते. पाण्याचे खाली जाण्यासाठी आणि वाऱ्याच्या झोतांचे पाण्याला वर ढकलण्यासाठी जणू शक्ती प्रदर्शनच चालले आहे असाच भास होतो. खरं तर उलटा धबधबा ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सड्यावरून वाहणारे पाणी आणि पश्चिमेकडून येणारा वाऱ्याचा प्रचंड झोत असेल तर हा झोत पाण्याला खाली जाऊ न देता परत वर ढकलतो. हे दृश्य फारच विलोभनीय दिसते. दाट धुक्यामध्ये प्रचंड अंग झुडपणाऱ्या पावसात भिजत असताना बोचऱ्या थंडीमध्ये हे उलट्या धबधब्याचे पाण्याचे येणारे झोत अंगावर अगदी रोमांच उभे करतात. असे हे रोमांचित करणारे क्षण जर तुम्हाला अनुभवायचे असतील तर आमच्या अनवट वाटांच्या सहलीला येण्यासाठी आम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क करा. शिवाय हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा प्रवास जर आवडला असेल तर निश्चित लाईक करा. आणि मित्रमैत्रिणी नातेवाईकांना सुद्धा प्रवास घडवायचा असेल तर निश्चितच शेअर करा.